सांगा की औरंगाबाद मध्ये तुमची सभा होत आहे आणि याला पोलिसांनी परमिशन नाकारलेली आहे, तरी तुम्ही सभा घेणार किंवा नाही? तिथे आमची आम्ही पोलिसाला कळवलंय की आमचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी आता औरंगाबाद जालन्यावरनं बैठक संपली की मी औरंगाबादला जाणार आहे आणि औरंगाबादला गेल्यानंतर मग तिथले कार्यकर्ते जे म्हणतील ते ते असं होईल अशी परिस्थिती आहे. दुसरं त्याच्याबद्दल असं आहे की आजही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला की आणि असं म्हटलं की मी जेलमध्ये जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसनं माझी असणारी विनंती आहे त्या सभागृहामध्ये नुरा कुस्ती का खेळताय? त्या सभागृहातल्या नुरा कुस्तीमध्ये काहीही निष्पन्न होणार नाही आणि म्हणून त्यांनी जे पेनड्राईव्ह सभापतीला दिलेलं आहे ते सभापतीला देऊनही त्याचा काही उपयोग नाही आहे. उद्या फॉरेन्सिक लॅबॉरेटरीचा रिपोर्ट हाच येईल की ते फेक आहे. त्याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी ती जी पेनड्राईव्ह आहे ते जनतेसमोर आणावं आणि जनतेसमोर आलं तर खऱ्या अर्थाने ती नुरा कुस्ती देवेंद्र फडणवीसांची होणार नाही तर खऱ्या अर्थाने तालमीतल्या पेलवानाची असणाऱ्या ती कुस्ती होईल. तेव्हा आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं आहे की ते नुरा कुस्तीचे पेलवान आहेत की तालमीतले पेलवान आहेत हे त्यांनी आता ठरवलं पाहिजे. आज भाजपच्या आमदारांनी बराच गोंधळ घातला विधानसभामध्ये, त्यामध्ये तुम्हाला मी तेच म्हणतोय ना, नुरा कुस्ती त्या सभागृहामध्ये कशाला करताय? तेल लावलेल्या पेलवानासारखं असणारा मैदानात येऊन खेळा आणि त्याच्यामुळे असणारं ती जी पेनड्राईव्ह आहे ते पेनड्राईव्ह जनतेसमोर आणा. अजिबात होत नाही आहे. कसली सिक्रेसी? देशाचा राजा हा मतदार आहे, तेव्हा मतदारासमोर आणणं गैर काही आहे त्याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की त्यांनी जर ते आणलं नाही तर एकच त्याच्यातला अर्थ निघतो, टिट फॉर टॅट असं इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे. त्याच्यामुळे हे टिट फॉर टॅट आहे का हे लोकांच्या लक्षात येऊन जाईल. थँक्यू. थँक्यू सर.